जय महाराष्ट्र। समोर सर्वांना सर्वांना मी विनंती करतो की आपण त्यांनी कधी या ठिकाणी आपले विचार एकनाथ शिंदे की महायुतीच्या आजच्या आपल्या श्री किरण सावंत त्याच्या प्रचार सभेत किंवा आपण फॉर्म भरायला जी सभा आयोजित केलेली आहे या ठिकाणी असलेले आपले महायुतीचे उमेदवार किरण सावंत, आमचे मिनिस्टर श्री विजय सावंतजी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आमचे राजेश सावंत, जयस्तीकरांचे असलेले बाकी महायुतीचे तिन्ही पक्षाचे शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पार्टीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ता बंधू आणि भगिनी, महायुतीचं सरकार येणार हे 110% आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि आज आपण परत एकदा म्हणजे महायुतीची उमेदवारी जी किरण सावंत यांना मिळालेली आहे, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या तिन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी महायुतीचे सगळे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे, दिवस रात्र करून परत एकदा महायुतीला सत्तेवर आले। खरं म्हणजे या कोकणाचा विकास जर कोणी केला असेल तर तो कोकणाचा विकास हा फक्त आणि फक्त जळनिधी सरकारच्या कार्यकाळामध्ये, मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे। अदरवाईज या कोकणाला कधीही कुणीही जे मागवलं जमीन केलं होतं त्या कोकणाचा फक्त फायदा घेतला होता, पण खऱ्या अर्थाने कोकणाची विकासाची सुरुवात ही देवेंद्रजींच्या काळामध्ये झाली। आपण बघा मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे असेल किंवा इतर कोकणाचे सगळे प्रोजेक्ट असेल, जे देवेंद्रजीच्या 2014 ते 2019 ह्या कार्यक्रमामध्ये सुरू झाले। खऱ्या अर्थाने विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्र याची सुरुवात जर कधी झाली असेल तर ती देवेंद्रजीच्या काळामध्ये झाली। 2019 मध्ये खरं म्हणजे आपण सगळ्या जणांनी हे महायुतीला निवडून आणण्यासाठी मतदान केलं होतं आणि 2019 मध्ये महायुती निवडून आली होती। पण म्हणजे उभाराचे नेते आत्ताचे श्री उद्धव ठाकरे याने पार्टीमध्ये कंजूर उपस्था आणि काँग्रेस बरोबर आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादी बरोबर सरकार करून परत एकदा म्हणजे हा जो विकास करा आड आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते उद्धवजी ठाकरेजीने केलेलं आहे। मी एकनाथजी शिंदेंचा खरोखर मनापासून अभिनंदन करतो की परत एका महायुतीचं सरकार या राज्यामध्ये जर कोणी आणलं असेल तर ते एकनाथजी शिंदे घरी आणलं आणि परत जी विकासाची आघाडी जी देवेंद्रजीने सुरू केली होती ती परत त्याच गतीने सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथजी शिंदे यांनी केलं। मग पुणे महामार्ग असेल, मुंबई महामार्ग असेल, मेट्रो ट्रेन असेल, पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, असे कितीतरी विकास प्रकल्प डबल इंजिनच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा विकास परत एकदा झपाट्याने सुरुवात करण्याचे काम या महायुतीच्या सरकाराच्या कार्यकाळात झालेले आहे। हे आपल्याला विनंती करायला आलेलं आहे की या महायुतीच्या सरकाराच्या देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघाही नेत्यामुळे परत एकदा जो विकसित महाराष्ट्र माननीय मोदीजींच्या मते जो विकसित भारत 2047 हे आपण जे बघायला लागलोय तोच विकसित महाराष्ट्र परत एकदा पुढे नेण्यासाठी आणि कितीतरी जे प्रकल्प या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेले आहेत ते डबल गतीने जर पुढे जायचं असेल तर आपल्याला या राजापूर मतदारसंघातला किरण सावंत यांना परत एकदा आपल्याला निवडून द्यायचं आहे। महायुतीला खूप मतदानाने निवडून द्यायचं आहे, खूप गंभीरतेने उभे राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद जरी कोणी एखादा दुसरा या बाजूला त्या बाजूला जरी गेले असेल आपले सामान्य ते सामान्य कार्यकर्ते असेल, आपले बाकी सगळे नेते असेल, भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद किरण सावंत यांच्या मागे आहे हे सांगायला मुद्दामहून या ठिकाणी आलो आहे। प्रकार देवेंद्रजीने स्वतः फोन केला, प्रकार बावनकुळेजीने स्वतः फोन केला, आपल्याला किरण सावंतचा फॉर्म भरायला जायचं आहे कारण आपली ही पक्की सीट आहे आणि आपल्याला खात्री माहिती आहे की किरण सावंत याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे। म्हणून आज गोव्यावरून मुद्दामून जे फक्त आपल्याला सांगायला या ठिकाणी आलेलो आहोत की आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येक सीट महत्वाची आहे आणि हे सीट का, तर विकसित महाराष्ट्र जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर महायुती शिवाय गत्यंतर नाहीये। आपण कंपेअर करा म्हणजे ते उभाराचं किंवा महाविकास आघाडीची 5 वर्ष
आणि आपल्या महायुतीची 2.5 वर्ष हे कंपेअर करा आणि बघा एकही योजना म्हणजे त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेली नाही. आपल्या महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळात आपली लाडली बहिणी योजना असेल, बळीराजा योजना असेल किंवा अशा कितीतरी योजना या आपल्या शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या युवकांच्या साठी असेल, आपल्या महिलांच्या साठी असेल, या योजना जर का आपण राबवू शकलो तर फक्त आणि फक्त डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळामध्ये आपण या योजना राबवू शकतो. आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतोय की विकसित महाराष्ट्र करण्यासाठी आपलं मत यावेळी आपलं या राजापूर मतदारसंघाचं मत हे भविष्य मानवासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी नारी शक्तीच्या विकासासाठी युवा शक्तीच्या विकासासाठी विकसित महाराष्ट्रासाठी आपल्या राजापूर मतदारसंघातून आपण धनुष्य बाणावरती मतदान देऊन किरणजी सावंत यांना आपण मुंबईमध्ये आपल्या विधानसभेमध्ये पाठवू. राजापूर मतदारसंघाचा मी येताना बघत होतो म्हणजे जो खरं म्हणजे या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो विकास फुटलेला आहे या मतदारसंघाचा तो विकास करण्यासाठी किरणजी सावंत यांना आपण भोगताने निवडून आणणार. आपल्या तेने म्हणजे आपण बघतोय की महायुतीचे सगळे नेते सगळे कार्यकर्ते एकजुटीने एक दिनाने सगळे काम करून आपल्याला परत एकदा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी देवेंद्रजी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी परत एकदा विकास त्याच डबल गतीने पुढे जाण्यासाठी आपण किरणजी सावंत यांना मोठ्या मताधिकार संघे या मतदारसंघातून निवडून आणा एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन चर्चा संपवतो. जय हिंद, जय भारत.